जेव्हा रामाचा वनवास सुरू होणार असं कळलं तेव्हा दशरथाला अर्थातच दुःख झालं. पण दशरथाला झालेलं जे दुःख होतं त्याची परत वेगळी होती असं दाखवणाऱ्या काही रचना आहेत. त्यातली ही एक रचना विठ्ठल बेडकर नावाच्या कवीची. हा वामन पंडिताचा समकालीन होता. तो जणू काही सुचवतोय ते असं की दशरथाला असं वाटत होतं की राम हा माझा पुत्र नव्हे तर मित्र आहे, माझ्या जोडीचा आहे, आणि म्हणून तो जातो ह्याचं मला दुःख जास्त होतं आहे. लक्ष्मण हा बाळक म्हणून तो सांगतोय, पण रामाविषयी तसा उल्लेख नाही तो करत. तो म्हणतोय स्वजन सखा असं म्हणतोय. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा आ स्वजन सखा आ स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. तुम्हा किती सांगू समजावुनी, तुम्हा किती सांगू समजावुनी. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. कवणे सुखाते आठवु साठवु मनी. श्रीरामे विण कवणे सुखाते आठवु साठवु मनी. सहसौ मित्र बालक नेता रुसती हासती गरी जनी. सहसौ मित्र बालक नेता रुसती हासती गरी जनी. न्यावी गजरथ हय संपत्ति मी उदार. न्यावी गजरथ हय संपत्ति मी उदार. धन जीवनी विठ्ठल प्रिय रघुनाथी रमलो मी दशरथ अनुदिनी अनुदिनी. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा राम माझा नेऊ नका बनी. स्वजन सखा